नमस्कार, मी साधू येवले। आज आम्ही धारणीय ठिकाणी आहोत आणि माझ्यासोबत आदरणीय नवले साहेब जे सरकारी वकील आहेत आणि त्यांनी जे मेहनत जी जे कष्ट घेऊन आणि ज्या परिस्थितीमधून आज ते या पदाला पोहोचले, त्यांचं जे जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला वाखाणण्यासारखा आहे। कारण त्यांचं जे एकूणच सुरुवात आहे ती अतिशय विपरीत परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढून आज एवढ्या मोठ्या यशस्वी पदापर्यंत पोहोचले। त्यांचं जे त्यांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की आदरणीय नवले साहेब हे आपल्या मेळघाटामध्ये धारणी आणि अचलपूर या दोन्ही कोर्टमध्ये एक यशस्वी अभिव्यक्ता म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि अशा यशस्वी व्यक्तींचं मुलाखत आज मी आपणाला दाखवित आहे। आणि जे आपले विद्यार्थी आहेत मेळघाटातील, या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी, त्यांनी नवीन शिकावं, साहेबांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करावं, तर यासाठी मी आदरणीय नवले साहेबांसोबत बोलू इच्छितो। आदरणीय साहेब, आपण सांगा, आपला जो प्रवास आहे, आपण जेव्हा जीवनाला सुरुवात केली किंवा एक विद्यार्थी दशेमध्ये काय आपले अनुभव आहे, विद्यार्थी दशेमध्ये आपण कसे कसे यशस्वी झाले याबद्दल थोडं आमच्या विद्यार्थ्यांना काही संदेश द्या। माझा म्हणजे ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती, शिक्षण जे आहे शिक्षण प्रायमरी म्हणजे मराठीमधून झालेलं आहे, जिल्हा परिषदची शाळा, त्यानंतर उच्च शिक्षणाचा जो भाग आहे त्याकरता मग ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी जाण्याकरता स्वतःच म्हणजे वाहन सार्वजनिक वाहन जे राहतो जसं एस टी महामंडळ याद्वारे जाऊन शिक्षण केलं, ग्रॅज्युएशन केलं सायन्समध्ये, बी एस सी केलं, त्यानंतर काही काळ आर्थिक परिस्थिती जी आहे कुटुंबाची व्यवस्थित नसल्यामुळे नोकरी केली, त्यानंतर पुन्हा मग जे आहे किती व्यवसाय केलं, समाजाचे बरेचसे घटक असे राहतात, लोकांना कायदा याबद्दल किती असतो किंवा माहिती नसते, असं जे आहे माझ्यावर एक प्रसंग आला होता नोकरीत असताना, म्हणून मी या व्यवसायात शिक्षण जे आहे लॉचं शिक्षण जे आहे ग्रामीण भागामध्ये आणि लॉ झाल्यानंतर अचलपूर न्यायालयात नोकरी व्यवसाय सुरू केला। सुरुवातीच्या काळात खूप मोठा संघर्ष होता, आज तुम्हाला पुस्तकं दिसतात की पुस्तक ज्युनियर होते म्हणून तो घेऊ शकत नाही आणि मी सुद्धा असं पुस्तक विक्रेत्यांकडे पाहायचं, तेव्हा 200 रुपये 100 रुपयाचं पुस्तक हे पोटिलांनी विकत घेणे ही फार मोठी म्हणजे कठीण प्रसंग राहतो, त्यामुळे पुस्तकं कसे घ्यायचे, कारण विश्वासार्थ जे आहे पोटिली व्यवसायाचे जसं काम करायचं त्याप्रमाणे तुम्हाला सोसायटीकडून किंवा पक्षकार जे असतात त्यांच्याकडून तुम्हाला तसा प्रोत्साहन मिळतो, तुमची पॉप्युलॅरिटी ज्याला म्हटल्या जातो लौकिक एकदा व्हायला गेला की तुम्हाला कोणते पुस्तक वगैरे घेऊन असं असेल, परंतु व्यवसायात असताना प्रामाणिकता नियमित वाचन अध्ययन या बाबी जर असल्या तरच आपण याची सुरू शकतो। व्यवसाय प्रतिमेचा असेल इतर कोणत्याही क्षेत्रातला असेल तर त्या व्यवसायासोबत प्रामाणिक असणे आणि प्रामाणिकतेबरोबरच तुमची जे आहे त्या व्यवसायाला वेळ देणे, त्या व्यवसायातले सर्व बाबी जे आहेत त्या समजून घेणे आणि त्याचा अध्ययन करणे तुमच्या व्यवसायात नेहमी अध्ययन, त्यापुढेच तुमचे जे आहे कायद्यावरती पकड चांगली होते। आपण जे मी असं ऐकलं आहे की आपण सुरुवातीचा जो विद्यार्थी दशेमध्ये सायकलवर प्रवास करायचे आणि सायकल जायचे आणि सायकलवर जाऊन तुम्ही तुमचं शाळा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर भाड्याच्या घरामध्ये राहायचं, म्हणजे तुम्ही गरिबीची परिस्थिती अनुभवली आहे आणि म्हणून मी आपल्या जे मेळघाटचे जे विद्यार्थी आहे त्यांना जे समजा गरिबीचं कारण सांगतात की मी माझी गरिबीची परिस्थिती असल्यामुळे मी माझं शिक्षण घेऊ शकलो नाही किंवा घेऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही कारण सांगू नका, कारण साहेबांकडे तुम्ही पाहून
हे जाणू जाणू शकता की त्यांनी अतिशय गरिबी मधून आज त्यांचं जे नाव लौकिक आहे पूर्ण. मी जेव्हा समजा मागील 9-10 वर्षापासून साहेबांचं पाहतो की त्यांचा जो अभ्यास आहे दांडगा अभ्यास सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते सतत कामात राहतात. आज सुद्धा सकाळी ते 4 वाजता उठलेले आहेत आणि 4 वाजता उठून अभ्यासाला सुरुवात करणे. एक केस म्हणजे असं समजा आपण जे परीक्षेची तयारी करतो तर परीक्षेची तयारी करत असताना आपण वर्षभर अभ्यास करतो आणि म्हणतो की मला मी खूप अभ्यासाला वेळ दिली. पण एक केस जेव्हा ते अभ्यास करतात त्या एक केस म्हणजे एक परीक्षा सारखं असतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये साहेबांचं जो व्यक्तिमत्व आहे ते नेहमी वाचन करत असतात आणि दांडव वाचन असल्यामुळे अभ्यासाची सवय असल्यामुळे आज ते यशस्वी सरकारी वकील म्हणून आपल्या या 3-4 तालुक्यांमध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे. त्यांचं चांदूर बाजारमध्ये छोटासा गाव आहे साहेब आपल्या गावाचे तालुक्यातील हिवरा गाव आहे. हिवरा गाव ते त्या गावात आजही म्हणजे एसटी महामंडळाची कुठली बस येत नाही. दुसऱ्या गावात जाऊनच तिथला म्हणजे प्रवासाला सुरुवात करावा लागतो. बेळघाटमधली जी परिस्थिती दिसतो की बस नाही आमच्या गावाला तसं माझ्या गावाला आजही सुद्धा बस नाही. 1.5 किलोमीटर जे आहे अंतरानंतर बसची सुद्धा आणि शिक्षण जे आहे ते तर सायकलचा प्रवास सायकलने करणे. वकील झाल्यानंतर सुद्धा मी 7 वर्ष माझ्याकडे कोणतंही टू व्हीलर जे आहे मोटरसायकल बाईक किंवा स्कूटी असं काही नव्हतं. सायकलनं यायचं आणि पण आपल्या प्रामाणिकता आणि मेहनत जिद्द आणि चिकाटी या जोरावर मी जे आहे स्वतः डेव्हलप झालो. वाचन ठेवलं नेहमी आणि गरिबीची परिस्थिती जी आहे चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे त्यामुळे कुठेही मागे येण्याचं काम पडलं. जे आहे आज आम्ही पाहतो की समाजात वकील असेल किंवा डॉक्टर असेल तर त्याला पहिले मोटरसायकल फोर व्हीलरची गरज त्याचा एक सुरुवात होतो. अशी व्यवसायाला सुरुवात करण्याकरता कुठली गरज नाही. हे जे आहे आपण एक म्हणजे श्रीमंतीचा पगला मनावर घेतला त्यामुळे आपल्याला गरीब आहोत. गरीब असले तरी तुम्हाला ज्ञान उपलब्ध करण्याकरता आरोग्य येत नाही. तुमची इच्छा पाहिजे इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही गरीब गरीब मात करून कुठल्याही क्षेत्रात म्हणजे आदरणीय साहेबांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याकडे आपण शब्द लिहून घेण्यासारखे आहे की आपण जर मेहनत घेतली परिश्रमाला पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही परिश्रम जर करत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. मी आदरणीय साहेबांनी आम्हाला जो वेळ दिला कारण त्यांच्याकडे वेळ जो आहे अतिशय महत्वाचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत साहेब जे आहेत ते क्रिमिनल पासून सिव्हिल पासून अनेक प्रकारची केसेस घेत असतात आणि नुसतं ते केसेस घेत नाही तर त्यांचं मी मागील 9-10 वर्षापासून अभ्यास केलेला आहे की ते जे सर्वसामान्य माणसं आहे त्यांची वेदना काय आहे त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. तर अशा या साहेबांनी आपल्याला वेळ दिला म्हणून मी धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून नक्कीच शिकावं आणि आपल्या जीवनात त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं एवढंच इथं बोलून